नेहमी नेहमी पेनकिलर गोळ्या खाताय, सावधान, कारण याचे तुमच्या शरीरावर होतात खूप भयंकर परिणाम. वेळीच सावध व्हा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पेनकिलर म्हणजेच वेदनानाशक औषध. आजचे जीवन खूप धक्काधक्कीचं आहे, सगळे आपल्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे कोणालाही संपूर्ण आराम करायला वेळ नाही. त्यामुळे अनेकांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागतं, त्या व्याधींच्या वेदना होतात आणि त्यामुळं वेळ नसतो, वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. परंतु या गोळ्या घेतल्यानं कायमस्वरूपी इलाज होत नाही, तर तात्पुरता आराम मिळतो, परंतु पुढे जाऊन या गोळ्यांचे शरीरावर खूप वाईट दुष्परिणाम होतात. तुमचा कुठलाही असह्य वेदना दुखणं या गोळ्या लगेच बऱ्या करतात, आणि त्यामुळं तुम्ही त्या गोळ्या घेत असता, परंतु हळूहळू त्याची तुम्हाला सवय लागते. परंतु सतत वेदनाशामक गोळ्या घेण्याने तुम्हाला पुढील दुष्परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. कोणत्या आहेत ते दुष्परिणाम? पहिला, किडनी आणि यकृत खराब होणं. अनेक वेळा घाई गडबडीमध्ये या वेदनाशामक गोळ्या उपाशीपोटी घेतल्या जातात, यामुळे तुमच्या किडनीवर याचा वाईट परिणाम होऊन किडनी निकामी देखील होऊ शकते. सततच्या पेनकिलर घेतल्यानं यकृताची देखील हीच वाईट अवस्था होते. आणि आपण बघतो की समाजामध्ये आता किडनी खराब होण्याचं परिणाम जे वाढलेलं आहे, त्याचं हे देखील एक कारण असू शकतं. दुसरं आहे अकाली वृद्धत्व येणे. पेनकिलर्स हे शरीराच्या नैसर्गिक क्षमतेविरुद्ध काम करतात आणि त्यामुळे शरीराच्या नैसर्गिक रचनेत बाधा निर्माण होते, ज्यामुळे जर तुम्ही सतत वेदनाशामक गोळ्या घेत असाल तर तुम्ही कमी वयात म्हातारे दिसायला सुरुवात होते. आणि आपण हेही बघतो की हल्ली कमी वयात लोकांचं वय जास्त दिसायला लागलंय, कारण हायब्रिड जीवनशैली आणि अनैसर्गिक कृती. तीन, प्रतिकारशक्ती खूप कमी होणे. एखाद्या रोगाविरुद्ध लढण्याची तुमच्या शरीराची क्षमता म्हणजे प्रतिकारशक्ती, परंतु सतत पेनकिलर खाऊन आपण या क्षमतेला किंवा या शक्तीला काम करण्याची संधीच देत नाही, आणि यामुळेच नैसर्गिकरित्या तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. आणि मग तुम्हाला नेहमी या वेदनाशामक गोळ्यांवरच अवलंबून राहावं लागतं. आपण बघतो की प्रतिकारशक्ती जर कमी असेल तर तुमच्यावर अनेक संसर्गांचा अटॅक होऊ शकतो. चार, निद्रानाश व घाबरल्यासारखं होणे. ज्या लोकांना नेहमी वेदनाशामक गोळ्या खाण्याची सवय असते त्या लोकांना निद्रानाशाची समस्या जडते. अशा लोकांना मध्येच कधीही घाबरल्यासारखं देखील होतं, लगेच अंथरुणावर पडल्या या लोकांना कधीही झोप लागत नाही, आणि म्हणून हे देखील एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे, निद्रानाश स्लीप डिसऑर्डर. पाच, रक्तदाब कमी होणे. सततच्या पेनकिलरचा वापर तुमचं संपूर्ण शरीर खराब करतो. तुमचा रक्तदाब देखील याला अपवाद कसा असेल, म्हणजेच तुमच्या हृदयावर देखील याचा अतिरिक्त ताण येतो, तुमचा रक्तदाब कमी असतो. आणि म्हणून मंडळी, एवढे सगळे दुष्परिणाम असताना आपण पेनकिलर खाणं बंद केलं पाहिजे. जेव्हा अगदी वेदना असह्य होतील तेव्हा आपण जेवणानंतर अर्ध्या तासाने या पेनकिलर घेतल्या पाहिजेत, परंतु डॉक्टरांचा योग्य सल्ला देखील यावेळी घेणं आवश्यक आहे. अगदी गोळ्या आपण स्वतःहून कधीच घेऊ नये. आपलं शरीर नैसर्गिकरित्या अनेक रोगांना लढून कुठल्याही औषधाविना अनेक व्याधी बऱ्या करत असतं, त्यामुळे विनाकारण वेदनाशामक गोळ्या खाणं अत्यंत चुकीचं आहे. या गोष्टींचा विचार तुम्ही कराल, या पॉझिटिव्ह विचारासह आज आपण इथेच थांबणार आहोत. परंतु तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी